मागील काही दिवसांपासून राजकारणात काहीशा दूर असलेल्या भाजपातील दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत पंकजा मुंडे पुढील महिन्यात राज्यभरात शिवशक्ती यात्रा काढणार आहेत अकरा दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात त्या राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन देवदर्शन घेणार आहेत हा दौरा राजकीय वाटत नसला तरी या निमित्ताने गेले दोन महिने राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होत आहेत त्यांचा हा दौरा प्रथम दृष्ट्या राजकीय वाटत नसला तरी त्याचे राजकारणावर काय परिणाम होतील हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मुकुंद भालेराव लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राजकारणापासून दूर होत्या सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्याने दोन महिन्यांसाठी राजकारणातून ब्रेक घेत असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते तेव्हापासूनच पंकजा मुंडे राजकारणात फारशा सक्रिय दिसत नव्हत्या हो त्यांच्या या निर्णया पाठीमागे भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने होत असलेले दुर्लक्ष हे देखील कारण होते अशी चर्चा होती खुद्द पंकजा मुंडे यांनीच नाराजी बोलूनही दाखवली होती मात्र पक्षाचा आदेश कधीच मोडला नाही हे देखील त्यांनी त्यावेळी ठासून सांगितलं होतं त्यानंतर तर आता पुन्हा देवदर्शनाचा बेत आखत राज्यातील राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत पुढील महिन्यात त्या राज्यात शिवशक्ती यात्रा काढणार आहेत ही यात्रा अकरा दिवसांची आहे यात्रेत राज्यातील जाऊन पंकजा मुंडे देवदर्शन घेणार आहेत अकरा दिवसांच्या या यात्रेत जवळपास पाच हजार किलोमीटरचा प्रवास त्या करणार आहेत त्यांच्या या यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृष्णेश्वराच्या दर्शनापासून होणार आहे त्यानंतर नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शन त्या घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मुंडे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे नुकताच अजित पवार गटाचा झाला होता त्यामध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे भरभरून कौतुक केले होते आगामी काळात विधानसभा निवडणुकीत भाजप अजित पवार गट आणि शिंदे गटाने एकत्रित निवडणुका लढल्यास परळी मतदारसंघामध्ये पेच निर्माण होऊ शकतो पंकजा मुंडे यांचे आतापर्यंतचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राहिले आहे आता राजकारणातील या नव्या आघाडीमुळे त्यांच्या समोरही अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही बीड जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाची ताकद काही प्रमाणात आहे या जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व देखील नावापुरतच आहे त्यामुळे अशा परिस्थितीत पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होत आहेत राजकारणातील बदलत्या घडामोडींच्या अनुषंगाने त्यांच्या या शिवशक्ती यात्रेला देखील महत्व प्राप्त झालं आहे पंकजा मुंडे यांच्या या यात्रेचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे भविष्यात आपल्याला नक्कीच दिसल आमचे असेच नवनव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा ऑफ मराठी आमच्या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद